नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शिवाजी ढुमने शिल्पनिदेशक आय टी आय देसाईगंज जिल्हा गडचिरोली आपल्यासाठी एक छोटासा व्हिडिओ मी घेऊन आलेला आहे ज्याचं नाव आहे डिफरेन्शियल युनिट हाऊ टू वर्क डिफरेन्शियल युनिट तर मित्रांनो आता डिफरेन्शियल युनिट का ट्रॅक्टरवर दिले जाते त्याबद्दलची माहिती आपण बघू सर्वात प्रथम आपण त्याचे उद्देश बघू नंबर एकचा चा उद्देश आहे की इंजिनची शक्ती मागील चाकांना नव्वद अंशामध्ये पुरवणे हा पहिला उद्देश आहे दुसरा उद्देश आहे की गियर रिडक्शन करणे तुम्हाला माहिती आहे ट्रॅक्टरचे जी स्पीड असते ते कमी असते त्याच्यामुळे त्याचा चाकाची गती कमी करण्यासाठी आणि टॉर्क वाढवण्यासाठी हा दुसरा उद्देश तिसरा उद्देश आहे वडणावर आतील चाकाची गती कमी करणे व बाहेरील चाकाची गती त्या प्रमाणात वाढवणे हा त्याचा तिसरा उद्देश आहे तर मित्रांनो आता बघू यामध्ये काय काय पार्ट्स असतात तर मेनली आता बघू आपण एक क्राऊन व्हील असते दोन शार्प दिलेले असते सोबतच दोन सनगियर असतात जे रेड कलरचे आहे आणि एक आ, स्टार गियर असतो दोन स्टार गियर असतात सॉरी तर अशा पद्धतीनं या केज मध्ये दोन सन गियर दोन स्टार गियर हे बसवलेले असते त्याचा संबंध क्राऊन व्हीलशी असतो आणि दोन शॉप दिले असते शॉपला बेरिंगच्या आधारावर बसवलेलं असते बेरिंगच्या आधाराने शॉप फिरत असतो रिअर शॉप आणि चाकांना गती देत असतो क्राऊन कडून आलेली गती कोणाला मिळते सर्वप्रथम केजला मिळते केज मधील दोन्ही सन रेड कलरचे जे दिसत आहे ते रेड कलरचे सन गिअर फिरत असतात आणि स्टार गिअरला घेऊन ते फिरत असतात आता एका ट्रॅक्टर वरून मी असेंब्ली बाहेर काढलेली आहे त्यामध्ये बघूया काय काय होतं तर एक मोठा जो आकाराचा जो गिअर दिसत आहे तो क्राऊन व्हील आहे मधला केज आहे केजमध्ये तुम्हाला सन गिअर स्टार गिअर दिसतात आता बघा एका बाजूच्या शॉपला फिरवलं असता संपूर्ण केज फिरताना दिसतोय तुम्हाला आणि केज फिरत असताना दोन्हीकडे समान गतीने हे फिरताना दिसत आहे म्हणजे गिअर बाजकडून आलेली गती ही क्राऊन व्हीलला मिळते त्यानंतर केजला मिळते त्यानंतर दोन्ही सनगिअरला मिळते आणि दोन्ही चाकांना मिळते परंतु मित्रांनो हे केव्हा जेव्हा गाडी सरळ रस्त्याने धावत असते तेव्हा नव्वद अंशामध्ये ही गती दोन्ही चाकाला वाटप केल्या जाते हा झाला आपला पहिला उद्देश म्हणजे या ठिकाणी पण दुसरा उद्देश काय जेव्हा गाडी वळणावर वळते तेव्हा काय तर बघा आता याच्यामध्ये टेल पिनियन हा क्राऊन व्हील ला फिरवत आहे त्यामुळे केच फिरताय केचच्या आतमधील दोन्ही सनगियर फिरत आहे आता जेव्हा गाडी वळणावर वळते तेव्हा सन गिअरच्या ऍक्सिस भोवती स्टार गिअर फिरून राहिलेले आपल्या लक्षात येत आहे या स्टार गिअरमुळे काय झालं की सनगियरच्या गतीमध्ये फरक केला झाला त्यामुळे एक चाक मोठ्या गतीनं आणि दुसरं चाक छोट्या गतीनं फिरवता येऊ शकलं हा डिफरेन्शियलचा मेन उद्देश आहे त्यामुळे दोन्ही चाक समान गतीने जर उद्या फिरतील तर काय होईल गाडी वाढणार ओढत असताना स्किट होण्याची शक्यता आहे तर स्किट पासून वाचवण्यासाठी काय केलं आपण दोघांमध्ये फरक केलेला आहे तर आता पुन्हा एकदा समजून घेऊ की गाडी सरळ रस्त्याने धावत असताना नेमकं काय का बघा गाडी जेव्हा सरळ रस्त्याने धावते तेव्हा काय होईल संपूर्ण केच फिरतो दोन्ही सनगियर फिरतात आणि सोबतच दोन्ही शॉप फिरतात पण जेव्हा गाडी वळणावर चालू झाली आता फिरणं त्यावेळी आपल्याला काय लक्षात आलं की सनगियरच्या ऍक्सिस भोवती स्टार गिअर फिरायला लागले आणि यामुळे एका सनगियरची ताकद दुसऱ्या सनगियरला देऊन त्याच्यामध्ये दुपटीनं वाळ करून दुसऱ्या चाकाला गतीमध्ये जास्त जोराने फिरवण्यात आलेलं आहे मी ही फिगर वारंवार तुमच्यासाठी रिपीट करतो पिवळ्या कलरचा टेल पिनियन आहे निळ्या कलरचा क्राऊन व्हील आहे सिल्वर कलरचा केज आहे आणि कलर कलरमध्ये काय काय दिसत आहे दोन सन गिअर आणि दोन स्टार गिअर काड्या कलरचे शॉप्ट आहे काड्या रंगाचं बेरिंग आहे बेरिंग हे शॉपला आधार देत असते तर या फिगरमध्ये एक रिपीटेशन मध्ये परत तुम्हाला सरळ आणि वळणावर कसं काय होईल तर ते तुम्हाला आता दिसत आहे यानंतरचा आपल्याला या असेंब्लीमध्ये काय दोष उत्पन्न होऊ शकतात ते बघूया आपण जनरली डिफरेन्शियल मध्ये आवाज येऊ शकतो हा आवाज मेनली डिफरेन्शियल हाऊसिंगमधील ऑइलची लेवल जर कमी असली तर होऊ शकतो योग्य ग्रेडचे ऑइल जर भरलेले नसेल तरी आवाज येऊ शकतो क्राउन व्हील आणि पिनियन गियर टीक झिजलेले असेल तरी येऊ शकतो क्राउन व्हील आणि पिनियन बॅकलॅश फारच कमी असला तरी आवाज येऊ शकतो आणि क्राउन व्हील आणि पिनियन टीत कॉन्टॅक्ट योग्य नसला तरी आवाज येऊ शकतो तर अशा पद्धतीनं हा छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेला आहे मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल याचा कन्सेप्ट वारंवार पाहून समजून घ्या आणि त्यानंतर मला नक्की कळवा की हा व्हिडिओ ओके थँक्यू